नमस्कार, मनीषा स्पेशल डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं एक वाटी पाणी, एक वाटी दूध आणि त्यात दीड वाटी साखर घेतली आहे। आपण हे थोडे साखर विरघळूपर्यंत गरम करून घेणार आहोत। आता हे मिश्रण गॅसवर ठेवून साखर विरघळूपर्यंत थोडे गरम करून घ्यायचे आहे। याला खूप उकळी येऊ द्यायची नाही। थोडे गरम झाले की चमच्याने हलवत हलवत साखर विरघळून घ्यायची आहे। मी इथे 1 किलो मैदा म्हणजे 6 वाटी मैदा घेतला आहे। तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। आता त्यात 1/2 चमचा मीठ टाकायचे आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी घट्ट तूप घ्यायचे आहे। ते तूप आपण चांगले कडकडीत गरम करून घेणार आहोत। या प्रकारे थोडा मैदा टाकून बघायचे आहे तूप किती गरम झाले ते। गॅस बंद करून आपण मैद्यावर सगळे तूप टाकून घेणार आहोत। थोडे थोडे करत तूप टाकून मैद्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। या प्रकारे चमचाने तूप मिक्स करायचे आहे। आता हातानेच पीठ आणि तूप एकजीव करून घ्यायचे आहे। व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला लागेल या पद्धतीने चोळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पिठाची मूठ तयार करून बघायची आहे। आता आपण तयार केलेले दूध, पाणी आणि साखरेचे मिश्रण थोडे थंड झाले की ते पिठात टाकून उंडा मळून घ्यायचा आहे। पीठ थोडे सैलसरस मळायचे आहे। पीठ भिजल्यानंतर ते थोडे घट्ट होते, त्यामुळे लाटायला त्रास होत नाही। पीठ चांगले मळून झाले की ते 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता पीठ थोडे घट्ट झाले आहे। आता पीठ चांगले मळून आपण त्यातला एक गोळा लाटून घेणार आहोत। तुपाचे प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला पीठ किंवा तेल काही लावण्याची गरज नाही। असाच पिठाचा गोळा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। पोळी खूप पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आता सुरीने चारही बाजूंनी कापून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला शंकरपाळे व्यवस्थित कापता येतील। अशा प्रकारे चौकोनी आकाराचे शंकरपाळे कापून घ्यायचे आहे। तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही कापू शकता। हे शंकरपाळे अजिबात पोळपाटाला चिटकत नाही। मध्यम गॅसवर तूप गरम करून आपण शंकरपाळे तळून घेणार आहोत। शंकरपाळे मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत। खूप हाय केला की त्याचा कलर लवकर चेंज होतो आणि शंकरपाळे खुसखुशीत बनत नाही। लो ते मीडियम फ्लेमवरच शंकरपाळे तळून घ्यायचे आहे। शंकरपाळे तळताना सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे शंकरपाळ्यांना सारखा कलर येतो। तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना सारखा कलर आला आहे। आता या स्टेजवरच आपण शंकरपाळे काढून घेणार आहोत। शंकरपाळे खूप लाल करायला गेलं तर ते करपट लागू शकतात। तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळे किती छान फुगले आहेत। तुम्ही पण या दिवाळीला असे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।